गुड मॉर्निंग गाइस, लास्ट लेक्चरमध्ये आपण अरिथमेटिक इंस्ट्रक्शनमध्ये ॲडिशनच्या आणि सबट्रॅक्शनच्या इन्स्ट्रक्शन बघितलेत. आता बघूया इन्क्रिमेंटचे इन्स्ट्रक्शन. INC बाईट ऑपरेशन, बाईट प्लस वन गोज टू बाईट. दॅट मीन्स धीस इन्स्ट्रक्शन विल इन्क्रिमेंट द इंडिकेटेड व्हेरिएबल बाय वन. म्हणजे याच्यामध्ये काय असतं इन्क्रिमेंट बाईटमध्ये, जे 8-bit ग्रुप ऑफ 8-bit इट इज कॉल्ड ॲज बाईट. बरोबर, तर एकने काय होतं, एकने इन्क्रिमेंट होतं. सपोज जर आपण काय घेतलं 07 जर घेतलं व्हॅल्यू, तर एकने इन्क्रिमेंट झाल्यावर काय होणार, 08 होणार असं. ओके, म्हणजेच काय इन्क्रिमेंट बाईट बोलतं त्याला. नंतर इफ द बाईट व्हॅल्यू इज FF अँड इफ इट इज इन्क्रिमेंटेड देन द रिझल्ट विल ओव्हरफ्लो टू 00. इट सपोर्ट 3 ॲड्रेसिंग मोड्स, रजिस्टर डायरेक्ट अँड रजिस्टर इनडायरेक्ट. ओके, तर ही जी इन्क्रिमेंट बाईट आहे, बाईट इन्स्ट्रक्शन इन्क्रिमेंटेड बाय वन, तर याच्यामध्ये जर एक्झाम्पल घेतलं आपण, FF जर असेल 8-bit व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये जर एकने इन्क्रिमेंट केलं, तर त्याचा रिझल्ट काय होतं, 00 एच येतं. आणि नंतर काय होतं, एक जे ओव्हरफ्लो होतं तो ओव्हरफ्लो फ्लॅग काय होतो, सेट होतो. आणि याच्यामध्ये तर ही ज्या इन्स्ट्रक्शन आहे INC बाईट, ही किती 3 ॲड्रेसिंग मोडला सपोर्ट करते, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड अँड रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडला. ओके, तर आता आपण बघूया एक एक. पहिलं बघू न्यूमॉनिक्स, नंतर ॲड्रेसिंग मोड, एक्झाम्पल आणि डिस्क्रिप्शन. पहिली इन्स्ट्रक्शन आहे इन्क्रिमेंटची INRN आर सफिक्स एन. म्हणजे ॲड्रेसिंग मोड कोणत्यामध्ये येते, हे येते रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये, कारण याच्यामध्ये जो ऑपरँड आहे ॲज अ रजिस्टर म्हणून वापरलेला आहे. म्हणजे जो डेटा आहे तो रजिस्टरमध्ये स्टोअर असणार. ओके, याचं एक्झाम्पल आहे INRR5. याचं डिस्क्रिप्शन, दिस इन्स्ट्रक्शन विल इन्क्रिमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर INRR ऑफ सिलेक्टेड रजिस्टर बँक बाय वन. तर याच्यामध्ये काय होतं, जी INRR आहे, तर कंटेंट ऑफ INRR इज इन्क्रिमेंटेड बाय वन अँड रिझल्ट इज स्टोर इन INRR इटसेल्फ. तर याच्यामध्ये काय होतं, तर आपण INRR म्हणजे ते नंबर ऑफ रजिस्टर बँकमधले, एन इंडिकेट म्हणजे 0, 1, 2, 3, up to 7 असं. तर याच्यामध्ये काय, तर आपण एक्झाम्पल बघितलं INRR5 राईट. तर याच्यामध्ये काय होतं की ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये R5 जो इन्स्ट्रक्शन म्हणजे डेटा आहे तो एकने इन्क्रिमेंट होतो आणि डेटा R5 रजिस्टरमध्ये रजिस्टर बँकच्या स्टोअर होतो राईट. तर याच्यामध्ये जी सिलेक्टेड रजिस्टर बँक आहे त्याच्यातला R5 जो आहे तो एकने इन्क्रिमेंट होऊन तो R5 स्टोअर होतो. क्लिअर. नंतर बघूया इन्क्रिमेंट INC डायरेक्ट. हे तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये, आणि याचा जो एक्झाम्पल आहे ते आहे INC10H. तर ही डायरेक्ट व्हॅल्यू दिली आहे, इट इज अन ॲड्रेस, इट इज नॉट अ डेटा. डायरेक्ट म्हणजे ते ॲड्रेस आहे. म्हणजेच काय, धीस इन्स्ट्रक्शन विल इन्क्रिमेंट द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन हुज ॲड्रेस इज स्पेसिफाईड इन द इन्स्ट्रक्शन बाय वन. तर याच्यामध्ये जी आपण एक्झाम्पल घेतलं आहे INC10 इज अ मेमरी ॲड्रेस, इन दॅट मेमरी ॅड्रेस देर इज द डेटा इज प्रेझेंट, इट इज 8-bit ॲड्रेस अँड दॅट डेटा विल बी इन्क्रिमेंटेड बाय वन अँड इट इज स्टोअर्ड ॲट सेम मेमरी लोकेशन. ओके, तर याच्यानंतर बघायचं आपल्याला काय, INC@RI राईट, INC@RI. मग याच्यामध्ये ही जी इन्स्ट्रक्शन आहे ही कशामध्ये, कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येते, इट कम्स इन रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आणि एक्झाम्पल INC@R0. दिस इन्स्ट्रक्शन विल इन्क्रिमेंट द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन दॅट इज पॉइंटेड बाय रजिस्टर RI/1. तर आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघूयात INC@R0. आता रजिस्टर बँकमधला जो R0 आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक मेमरी ॲड्रेस आहे असणार आहे, आणि त्या मेमरी ॲड्रेसमधला जो डेटा आहे तो एकने इन्क्रिमेंट होऊन काय होणार, R0 जो एखादी सिलेक्टेड रजिस्टर बँक आहे ते R0 स्टोअर होणार. ओके, त्याच रजिस्टरमध्ये.
क्लियर म्हणजे त्या मेमरी लोकेशनचा म्हणजे आर झिरो मधले असलेल्या मेमरी लोकेशनचा डेटा. ओके देन, ओके देन नंतर बघूया नेक्स्ट इंस्ट्रक्शन आहे आय एन सी डी पी टी आर. तर आय एन सी डी पी टी आर इंस्ट्रक्शन कोणती आहे तर याच्यामध्ये बघा ऑपरेशन डी पी टी आर प्लस वन गोज टू डी पी टी आर. तर याच्या इट कम्स इन म्हणजे कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येते रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये. तर याच्यामध्ये बघूया काय आहे ते दिस इन्स्ट्रक्शन विल इन्क्रीमेंट द कंटेंट ऑफ डेटा पॉइंटर बाय वन अ 16-bit इन्क्रीमेंट इज परफॉर्म अँड ओवरफ्लो ऑफ द लोअर ऑर्डर बाईट ऑफ द डेटा पॉइंटर डी पी एल फ्रॉम 0FFH to 00 will incremented the higher order will increment the higher order by DPH DPTR is the only 16-bit register that is incremented. तर याच्यामध्ये काय हा जो डी पी टी आर आहे दॅट इज डेटा पॉइंटर हा 16-bit register आहे आणि ही याच्यामध्ये ही जी इन्स्ट्रक्शन आहे ही 16-bit registerची जी डेटा याच्यामध्ये काय होतं एकने इन्क्रीमेंट होतं आणि याच्यामध्ये काय होतं की जो 16-bit इन्स्ट्रक्शनचा डेटा आहे तर त्याच्यातला जो कंटेंट आहे राईट तर कंटेंटमध्ये काय जो लोअर ऑर्डर बाईट आहे तर त्याचा जर ओवरफ्लो आला तर तो काय होतो तो कुठून येतो 0FF टू 00 आणि नंतर ते काय होतं मग काय होतं ते एकने इन्क्रीमेंट होतं लोअर ऑर्डर बाईट आणि नंतर एकने पूर्ण जर म्हणजे त्याचा जर डेटा FF असेल मग तो इन्क्रीमेंट झाल्यानंतर त्याचा जो ओवरफ्लो आहे तो कोणतं हायर बाईट जो आहे हायर ऑर्डर बाईट DPH त्याच्यामध्ये ॲड होतो. ओके आणि हा जो DPTR आहे तो हा फक्त हा एकच 16-bit रजिस्टर आहे जो इन्क्रीमेंट एकने इन्क्रीमेंट होतो एकच 16-bit रजिस्टर याच्यामध्ये जो एकने इन्क्रीमेंट आपल्याला करता येतो. नंतर एक्झाम्पल बघूया लेट द कंटेंट ऑफ डी पी एच इज 12H अँड द कंटेंट ऑफ डी पी एल इज इक्वल टू FFH देन द इन्स्ट्रक्शन आय एन सी डी पी टी आर विल कॉज डी पी एल इज इक्वल टू 13H अँड डी पी एल इज इक्वल टू 00. तर याच्यामध्ये बघा एक्झाम्पलमध्ये इथं करेक्शन करून घ्या तो डी पी एच आहे डी पी एच इज इक्वल टू 13H अँड डी पी एल इज इक्वल टू 00H राईट. तर याच्यामध्ये आपण जर डी पी एच किती 12 घेतलं आणि डी पी एल जर FF घेतला तर एकने जर इन्क्रीमेंट केला तर FF काय होतं आता बघू लिस्ट सिग्निफिकंट बीट 1+F दॅट इज 0 with carry 1 नंतर 1+F दॅट इज 0 with carry 1 मग काय होतं आपण जो हायर बीट घेतलेला आहे डी पी एचमधला 1-2 तर त्याचा जो लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे म्हणजे 2 त्याच्यामध्ये 1 ॲड होतं म्हणजे काय होतं ते 3 होतं म्हणजे काय डेटा होणार डी पी एचमधला डेटा होणार 13 आणि डी पी एलमधला डेटा राहणार 00 असं. ओके एकनेच इन्क्रीमेंट होतं म्हणजे जरी 16-bit असलं तरी त्याच्यामध्ये फक्त एकदाच काय होतं ते लोअर ऑर्डर जे डी पी एल आहे त्याच्यातला लोअर ऑर्डर बाईट इन्क्रीमेंट झाल्यानंतरच तो याच्यामध्ये ॲड होतो. कुठं ॲड होतो म्हणजे ओवरफ्लो FF म्हणजे 8-bitचा ओवरफ्लो जो 9वा बीट येतो तेवढा तो इन्क्रीमेंट झाल्यानंतर डी पी एचमध्ये काय होतो ॲड होतो अदरवाईज नाही. गॉट इट. ओके देन त्याच्यानंतर बघूया इन्स्ट्रक्शन डिक्रीमेंट डी ई सी बाईट. तर याच्यात ऑपरेशन बघा बाईट मायनस 1 गोज टू बाईट. तर ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये बघा दिस इन्स्ट्रक्शन विल डिक्रीमेंट द इन्क्रीमेंटेड व्हेरिएबल बाय 1. तर जे व्हेरिएबल आहे ते काय होतं एकने डिक्रीमेंट होतं आणि एकने डिक्रीमेंट होतं. तर याच्यामध्ये बघूया अँड ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ 00 विल अंडरफ्लो FFH 3 ऑपरेंट्स ॲड्रेसिंग मोड आर रजिस्टर डायरेक्ट अँड रजिस्टर इनडायरेक्ट. तर याच्यामध्ये काय होतं तर एकने काय होतं डिक्रीमेंट होतं राईट आणि जर आपली जर व्हॅल्यू काय असेल 00 असेल ओरिजिनल व्हॅल्यू आणि एकने जर डिक्रीमेंट करायचं असेल तर काय होतं FF म्हणजे जर 16-bit डेटा असेल तर.
ओके तर डिक्रीमेंट बाईट ही जी ॲड्रेसिंग मोड आहे तर किती ॲड्रेसिंग म्हणजे जी इन्स्ट्रक्शन आहे ती तीन ॲड्रेसिंग मोड फॉलो करते. कोणकोणते? रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. ओके तर याचे बघूयात आता ह्या डिक्रीमेंट बाईटच्या इन्स्ट्रक्शन्स. तर आहे न्यूमॉनिक्स पहिल्या कॉलममध्ये, तर दुसऱ्या कॉलममध्ये ॲड्रेसिंग मोड, तिसऱ्या कॉलममध्ये एक्झाम्पल, चौथ्या कॉलममध्ये डिस्क्रिप्शन. ओके नंतर पाहि आता बघूया आपण की याच्यामध्ये काय आहे की आर एन डिक्रीमेंट आर एन डी ई सी आर एन. आता कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येते? इट कम्स इन रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. एक्झाम्पल आहे डी ई सी आर फाईव्ह. नंतर याचं डिस्क्रिप्शन आहे दिस इन्स्ट्रक्शन विल डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर आर एन ऑफ सिलेक्टेड रजिस्टर बँक बाय वन. तर याच्यामध्ये काय होतं जी आपण एक्झाम्पल बघितलं डी ई सी आर फाईव्ह, तर आर फाईव्ह हे एखाद्या सिलेक्टेड रजिस्टर बँकमधला जो रजिस्टर आहे त्याच्यातला जो कंटेंट आहे तो एकनी डिक्रीमेंट होईल आणि तो जो कंटेंट आहे तो इट सेल्फ आर फाईव्हमध्ये काय होईल, स्टोअर होईल. ओके नंतरची इन्स्ट्रक्शन आहे डी ई सी डायरेक्ट. तर डी ई सी डायरेक्ट कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये? इट कम्स इन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इट्स एक्झाम्पल इज डी ई सी 10H. आता डी ई सी 10H, आता 10H इट इज नॉट अ डेटा, इट इज अ ॲड्रेस, मेमरी ॲड्रेस. तर याच्यामध्ये काय, दिस इन्स्ट्रक्शन विल डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन हुज ॲड्रेस इज स्पेसिफाईड इन द इन्स्ट्रक्शन बाय वन. दॅट मीन्स तर 10H ही जे ॲड्रेस आहे याच्यामधला जो डेटा आहे तो डेटा काय होतो, एकनी डिक्रीमेंट होतो आणि तो डेटा कुठे स्टोअर होतो, 10 ह्या मेमरी ॲड्रेसला स्टोअर होतो. इट इज अ 8-bit ॲड्रेस. गॉट इट? नंतर बघूया डी ई सी ॲट द रेट आर आय. ही कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं? रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, सॉरी रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. एक्झाम्पल डी ई सी ॲट द रेट ॲड आर झिरो. हा इन्स्ट्रक्शन आहे डी ई सी ॲट द रेट आर आय. तर येते कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये? रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तर येथे रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये. याचं एक्झाम्पल आहे डी ई सी ॲट द रेट आर झिरो. म्हणजे याचा अर्थ काय, दिस इन्स्ट्रक्शन विल डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ आ मेमरी लोकेशन दॅट इज पॉइंटेड बाय रजिस्टर आर आय बाय वन. म्हणजे काय, जो याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा, तर ॲट द रेट आर झिरो म्हणजे रजिस्टर बँकमधला जो सिलेक्टेड रजिस्टर बँकमधला जर आर झिरो रजिस्टर आहे तर त्याच्यामध्ये काय, एक मेमरी ॲड्रेस असणार आहे, त्या मेमरी ॲड्रेसमधला कंटेंट एकने डिक्रीमेंट होतो आणि रिझल्ट आर रजिस्टर सिलेक्टेड रजिस्टर बँकमध्ये, म्हणजे जो रजिस्टर बँकच्या आर झिरोमध्ये स्टोअर होतो. ओके नंतरची इन्स्ट्रक्शन आहे एम यू एल ए बी, म्हणजे मल्टिप्लिकेशन ए बी. तर याचं ऑपरेशन आहे की काय, कंटेंट ऑफ ॲक्युम्युलेटर इज मल्टिप्लाइड बाय कंटेंट ऑफ रजिस्टर बी अँड रिझल्ट इज स्टोअर इन ॲक्युम्युलेटर आर झिरो टू आर सेवन. ओके तर याच्यानंतर आता बघू आपण दिस इन्स्ट्रक्शन मल्टीप्लाईज अँड 8-bit अनसाइंड इंटीजर इन द ॲक्युम्युलेटर अँड द रजिस्टर बी. द लोअर ऑर्डर बाईट ऑफ 16-bit प्रॉडक्ट इज लेफ्ट इन ॲक्युम्युलेटर अँड द हायर ऑर्डर बाईट इन रजिस्टर बी. तर याच्यामध्ये काय होतं मल ए बीमध्ये, तर यांचं जे 8-bit मल्टिप्लिकेशन होतं. ओके तर 8-bit मल्टिप्लिकेशन जर झालं, म्हणजे रजिस्टर एमध्ये 8-bit डेटा असतं, तो मल्टिप्लाइड विथ द कंटेंट ऑफ रजिस्टर बी, म्हणजे याच्यामध्ये अनसाइन इंटीजर असतात, साइन इंटीजर नसतात, आणि त्याच्यानंतर काय होतं तर मल ए बी रिझल्ट ए बीमध्ये स्टोअर होतं, तो हायर ऑर्डर जो बीट आहे तो कशामध्ये, 16-bit तो स्टोअर होतो रजिस्टर बीमध्ये, आणि लोअर ऑर्डर जे रिझल्ट आहे 16-bit तो कुठे स्टोअर होतो, ॲक्युम्युलेटरमध्ये. ओके त्यानंतर हे ॲड्रेसिंग मोडमध्ये, कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येते? इट कम्स इन
रजिस्टर ऍड्रेसिंग मोड, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये येते. याचे एग्जांपल बघूया, लेट ए इज इक्वल टू 15. एग्जांपल लेट ए इज इक्वल टू 50H अँड बी इज इक्वल टू A0H. आफ्टर एक्झिक्युशन ऑफ मल ए बी द कंटेंट ऑफ रजिस्टर बी इज इक्वल टू 32 अँड रजिस्टर ए इज इक्वल टू 00. तर याच्यामध्ये काय होतं, यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण ए आणि बीचं, तर त्याचा जो प्रॉडक्ट आहे मल्टी मल ए बीचं म्हणजे जो ॲन्सर आहे तो रजिस्टर बीमध्ये 32H स्टोअर होतं आणि रजिस्टर एमध्ये 00H दॅट इज लोअर ऑर्डर बाईट स्टोअर होतं. ओके, तर नंतरची इन्स्ट्रक्शन बघूया आपण. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे डी आय व्ही ए बी म्हणजे डिव्हिजन. याचं ऑपरेशन आहे की ए डिवायडेड बाय बी अँड रिज क्वेश्चन स्टोअर इन अकुम्युलेटर अँड रिमाइंडर इज स्टोअर इन रजिस्टर बी. ओके, तर याच्यामध्ये काय होतं बघा, दिस इन्स्ट्रक्शन डिवाइड द अनसाइन नंबर इन अकुम्युलेटर विथ द अनसाइन नंबर इन रजिस्टर बी. अकुम्युलेटर कंटेन द क्वेश्चन ऑफ द रिजल्ट अँड द रजिस्टर बी कंटेन द रिमाइंडर. द कंटेंट ऑफ ए अँड बी व्हेन डिव्हिजन बाय झिरो इज अटेम्प्टेड आर इज अटेम्प्टेड आर अनसाइंड. तर याच्यामध्ये सॉरी अटेम्प्टेड आर अनडिफाईंड. तर याच्यामध्ये बघा की ऑपरेशनमध्ये बघा ए डिवायडेड बाय बी, तर याच्यामध्ये जो आहे क्वेश्चन जो आहे तो एमध्ये स्टोअर होतो रिमाइंडर बीमध्ये. आणि हे जे आहे की काय जे अनसाइंड इंटीजर इन अनसाइंड नंबर असतात अक्युम्युलेटरमध्ये ते डिवाइड केले जातात अनसाइंड नंबरशी कुठं कशामध्ये रजिस्टर बीमध्ये प्रेझेंट असलेल्या नंबर म्हणजे नंबरने डिवाइड केले जातात अक्युम्युलेटरचे कंटेंट अनसाइंड कंटेंट. आणि नंतर रिझल्ट जो आहे तो रिझल्ट कशामध्ये जे क्वेश्चन आहे तो अक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतो आणि जे रिमाइंडर आहे ते रजिस्टर बीमध्ये स्टोअर होतं. आणि जर डिवाइड बाय झिरो जर असेल तर ते जे रिझल्ट आहे ते अनडिफाईंड रिझल्ट असतं. ओके, आणि हे कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं, इट कम्स इन रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, कारण इथं ए बी रजिस्टर वापरलेलं आहे. याचं एक्झाम्पल बघूया, लेट ए इज इक्वल टू एफ बी अँड बी इज इक्वल टू 1 to H, देन डी आय व्ही ए बी विल रिझल्ट ए इज इक्वल टू 0 DH अँड इट इज क्वेश्चन अँड बी इज इक्वल टू 1 1H दॅट इज रिमाइंडर. तर याच्यामध्ये काय होतं बघा की ए ची व्हॅल्यू जर एफ बी एच घेतली आणि बी ची व्हॅल्यू जर 1 to H घेतली तर एफ बी एच डिवायडेड बाय 12H, तर त्याचं डिव्हिजन आणि डी आय व्ही ए बी केलं म्हणजे त्याचं डिव्हिजन केलं तर क्वेश्चन जो रिझल्ट येणार आहे तो 0 DH येतो, तो अकुम्युलेटरमध्ये स्टोअर होतो आणि रिमाइंडर येतं 1 1H तो रजिस्टर बीमध्ये स्टोअर होतो. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे डी ए ए दॅट इज डेसिमल ॲडजस्ट अक्युम्युलेटर फॉर ॲडिशन, राईट. तर हे ॲडिशनसाठी डेसिमल ॲडजस्ट अक्युम्युलेटर इन्स्ट्रक्शन आहे, राईट. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का, जर कोणाला काही क्युरी असेल इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट इन्स्ट्रक्शनमध्ये, नंतर मल्टिप्लिकेशन इन्स्ट्रक्शन आणि डिव्हिजन इन्स्ट्रक्शनमध्ये, अशा प्रकारे आपल्या ज्या लॉजिक अरिथमॅटिक ज्या इन्स्ट्रक्शन आहे अरिथमॅटिक ग्रुपच्या त्या इन्स्ट्रक्शन संपलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बीट मॅन्युप्युलेशन ग्रुपच्या इन्स्ट्रक्शन बघूयात, दॅट इज लॉजिकल इन्स्ट्रक्शन. ओके, याच्यामध्ये कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. स्टॉप करूयात आपण.